आविष्कार विद्या के विद्या में तारेंची जीवन यात्रा क्या प्रकरण थी दूसरा घटक तारेंची गुणधर्म आपण आता अभ्यास करणार आहोत पहिल्या घटकात आपण दीर्घिका म्हणजे काय पाहिले तर आपण या प्रकरणात तारेंचे गुणधर्म पाहणार आहोत तर तारेंचे गुणधर्म काय सांगते ते तुम्हाला आपण पाठीमागच्या भागात पाहिल्याप्रमाणे तारे हे लुकलुकत असतात ताऱ्याला स्वतःचा असा प्रकाश असतो तारे हे ग्रहभोवती स्थिर असतात लक्षात आलं अंतर ग्रह म्हणजे काय काय पाहिलं होतं तर ग्रह हे ताऱ्याभोवती परिभ्रमण करत असतात ग्रहाचा स्वतःचा असा प्रकाश नसतो तर तुम्हाला उदाहरण कोणतं सांगितलं होतं ताऱ्याचं अगदी बरोबर सूर्य तर सूर्याचे कोणकोणते तुम्हाला गुणधर्म माहिती असायला हवे तर सूर्य हा एक सामान्य तारा आहे आता मी सामान्य का म्हणतो आहे तर आपल्या सूर्यमालेमध्ये ताऱ्यांपेक्षा ताऱ्यांच्या आकारात सूर्याच्या आकारापेक्षा प्रचंड मोठे असे तारे उपलब्ध आहेत त्यामुळे त्या ताऱ्यांच्या मानाने सूर्य हा एक सामान्य तारा म्हणतो ताऱ्या सूर्याचे तापमान सुद्धा हे बाकीच्या ताऱ्यांपेक्षा कमी किंवा अधिक असू शकते म्हणजे काही असे तारे आहेत की त्यांचे तापमान सूर्यापेक्षा सुद्धाही जास्त आहे त्यामुळे आपल्याला एवढा प्रचंड भासणारा सूर्य हा एक सामान्य तारा आहे असे मी त्यामुळे विधान करतो तर ताऱ्यांचे गुणधर्म हे तुम्हाला या कोष्टकात दाखवलेच आहे तरी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे ताऱ्याचं तापमान तर ताऱ्याचं तापमान 5800 केल्विन एवढं आहे हा प्रश्न लक्षात ठेवा की ताऱ्याचं तापमान किती आहे 5800 केल्विन बाकीचे गुणधर्म तुम्हाला ताऱ्यांचे इथे कोष्टकात सूर्याचे गुणधर्म दाखविलेलेच आहे तसे सूर्य याचा अभ्यास आपण कसा करू शकतो तर अगदी बरोबर दुर्बीण तर खगोलशास्त्रज्ञ सूर्य दीर्घिका यांचा अभ्यास कशाद्वारे करतात तर दुर्बिणीद्वारे करतात लक्षात आलं तुम्हाला सूर्याचे गुणधर्म तर सूर्याचे गुणधर्म अजून काय सांगता येईल तर सूर्याच्या केंद्रकातील तापमान असते 1.5×10^7 केल्विन एवढे तापमान आहे 1.5×10^7 केल्विन एवढे तापमान आहे सूर्याच्या केंद्रकातील लक्षात आले मग तुम्ही दिलेल्या कोष्टकाच्या सहाय्याद्वारे अभ्यास परिपूर्ण अभ्यासाद्वारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवा